आज खिशातले पैसे गायब झाले, उद्या वाड्यातली एक एक वस्तू नाहीशी होईल आणि परवा हे वाडा बी नाहीसा होईल। कोण चोर घरात उपटलाय तेच कळत नाही। तुम्ही कशाला काळजी करताय आबा? वाघ्या पकडली की चोराला? वाघ्या? हो। अरे तू काय करणार बिचारा? तुम्ही नुसता कोट माझ्याकडे द्या, मग मी सांगतो। कोट? हो। अरे त्यात काय बी राहिलेलं नाही। काय कसं राहिलं नाही? चोराचा वास राहिला असेल का? नाही वास? हा, तुम्ही नुसतं कोटाचं नाक वाघ्याच्या खिशाला लावा। काय म्हणालास? अरे आपला वाघ्याचं नाक कोटाच्या खिशाला लावा, लगेच चोर पकडते बघा। हो हो। कुठे तुमचं नाक? आपला माझे खिसा वाघ घ्या। हे भाई वाघ घ्या, आता बघत जा तू। बोलो घ्या कोण? आबा इसना, तू पण आलास। समद खानदान जमा झालं म्हणायचं इथं। लक्या गिलास भरून दे समद्यासनी, पहिल्या धारेची भर। लाक्या आमचं वडील गुलाबी, 100 नंबरी इलायची इडा बनव आणि स्वतःच्या हाताने भरवते ना, पैशाची फिकर करू नकस। त्यांचंच आहे ते। दादा तू काढून घेत आबाच्या खिशातलं पैसा? तू कोण मला विचारणार? मी काय बी करीन? आबा स्वतःची आणखी शोभा करून घ्यायची नसेल तर गुमान भरला जावा। कुणा म्हणून बोलतोय आज तू? तंग्र म्हणून हातात दिन बाप आहे मी तुझा। ते नातं तिथं वाड्यावर। या कोटीवर तुम्ही बी गिराईक आहे आणि मी बी। सुद्धीवर असतात तर पायताना तोंड सडकलं असतं आणि मग सांगितलं असतं ना तर राम खुरा मला फिरापलू करतोस काय? मग कशाला टपकला तिथं? मी काय पालखी धाडली नव्हती तुम्हाला? आबा हे बघा शेगाचा पैसा, बाजार बसीवर वाळून टाकलेला पैसा घ्याला। आबा चोगलेला भीक लागलेली नाही आणि ना घ्या, कुठे बी शेण खात जा पण स्वतःच्या पैशावर खात जा। आणखी थोडं दिस थांब, म्हातारा उलथायचीच वाट बघतोय मी, मग किसनाला चिरडायला फारसा येळ लागणार नाही मला। मला दारूच्या बाटलीची काय दिसती? दारूबंदी उठल्यापासून अख्ख्या मला सगळ्या काचाच काचा, पीक कमी बाटल्या जास्ती, आतापर्यंत पायात मोडलेल्या काचा गोळा केल्या असता अख्खी बाटली तयार झाली असती। काय राधा जमते का काही? काही चाक निघत नाही। मग उगी झडपड करू नकोस, कोणी मदतीला माणूस मिळतो का बघ? काय मिला त्रास? कोण मुंबलत आहे? इकडे इकडे। हा तुम्ही तुम्हीच? हा इकडे या इकडे या 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 पाहुणा। हो हो। कोण पाहुणा? हे गाव तुमचं का आमचं? तुमचं। मग पाहुणा तुम्ही का आम्ही? मग काय म्हणायचं बाई? हा माहित म्हणत इतराव आजूगर काय म्हणायचं बाई असं म्हणाव। आहो गाववाले जरा इकडे या। बर इकडे या। लगेच काय इकडे या? मला तिकडे जाऊ द्या मग बोलवा। इकडे या। काय मिला असू द्या। हा बोलवा आता। अहो गाववाल्या जरा इकडे या। हा असं बोलो म्हणजे काय? येणाऱ्या माणसाला सुद्धा बरं वाटत। हा सांगा काय काम आहे? जरा धक्का मारत का? धक्का? जत्राला भेटा मग धक्का मारतो काय बोलायची पद्धत आहे काय? लाज लज्जा शरम आवरून मरायचं काय आहे का? नाही कुठला? ड्रायव्हर
तुझं लढा तर लागलं का वादाला? राणी बामलाची वाणी घिसाडायची? शट अप, तुम्हाला बोलावत्यात. अण्णा तुम्ही जरा आता पण बघ ना. अहो धक्का मला नव्हे, गाडीला मारायचंय. ते बघा कसं चाक रुतलेत. हा गाडीला धक्का मारायचा. मग ह्या ड्रायव्हरला सांगा की काय म्हणाला, कसं घुटणी मारायला बसलाय आतमध्ये. चल मुंजा, चल बाहेर. चल मारतोस का काय? एक तर गाडी खड्ड्यात घातली आणि पुन्हा राजाने ऐकतीच बसलाय आतमध्ये. हे त्याने जाऊ दू कशाला गाडी. वाटेत खड्डा आला त्याला आम्ही तरी काय करणार. खड्ड्याला तर हरण वाजवायचा. हा बाबा हरण हरण भोंगा माहित नाही हे असं आयला एकला दिसतोय वाटतं. हरण भोंगा माहित नाही. गाडी तरी तुमची आहे का? नाही भाड्याची. म्हणजे ह्याची? ए भाप अण्णा तुम्ही तरी जरा मदत करा ना. अण्णा? अरे तुमच्या भाषेमध्ये ड्रायव्हरला अण्णा म्हणतात. अहो ते ड्रायव्हर नाही आहेत, ते माझे वडील आहेत. हा म्हणजे बाप पण खरं वाटत नाही. हो नाही म्हणजे वेगळे वेगळे दिसतंय म्हणून सांगितलं. तरी पण बापच. हे बघ बाप असू दे तर साप असू दे, जो गाडी चालवतो तो ड्रायव्हर. कबूल असेल तर ढकाल तो, नाही तर नाही. कबूल आहे? बरं बाबा कबूल कबूल. मग बसा आतमध्ये. आता गाडी करतो किती वेळ गाडी काढायची. अहो बाय आतमध्ये बसा. मी मागून धक्का मारतो, तुम्ही पुढून जोर लावा. बरं बरं घ्या. वाट लावली माझ्या संसारात या माझलेलं आतल्या ठेवीत असत. माझं तर चाललं नाही म्हणत मला. तुझा पेखडाच मोडतो. जातेस कुठं? कालपासून तुझा आता थेंब नाही. मला टकुर नाही खोडलं ना मला. इकडं मला खाती माझ्याकडे जाती बोक्याबरोबर काय ना. गेली कुठं? दिसत कशी नाही? पण तुला हुडकून गाण्याशिवाय मी राहतोय का? अरे सगळे पाळा सटवी राहती कुठं? पण हा तुझ्या आयला सगळे वाट लावली की हा सोडत पडलंय. चहा बी पडलंय. तुमच्या कानाखाली आवाज काढायचा 6 महिने ऐकायला का तुम्हाला? काय म्हणतोस? काय म्हणतोस? ते तेराला जाऊन विचारा. नमुन्यावरी करण्यासाठी आवाज काढला होता तुमचं. दोन्हीकडे पिप्पाने करून टाकल्यात. मग मला काय सांगतोस? मला काय सांगतो? का नाही म्हणून सांगतो. तू आधी घराच्या बाहेर असतातच की नाही? पाठला काय ना निर्लज्ज बेशरम. बेशरम? हो बाई. ए बाई कुणाला म्हणतोस? आता रुग्ण दिसलो बाहेर तुझ्या बाबा म्हणणार काय? तू आधी घराच्या बाहेर चालताव काय रे म्हणू नकोस. मसोबा मेला. मसोबा? तुम्हाला हाडे म्हणत आलं का? काय मला हाडे म्हणतात? अंगाची मस्ती नको. तुमच्या अंगाची मस्ती केल्यावर कसं वाटेल?